नमस्कार नाशिककर, मी ललित, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज आलो आहे प्रसाद सर्कलजवळील विशे चौक येथे। तर इथे एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालं आहे, त्याचं नाव आहे इंडियन रसोई। तर इंडियन रसोई हे त्यांच्या नॉनव्हेज स्पेशालिटीसाठी खूप फेमस आहे। तर आज मी त्यांचे काही डिश ट्राय करणार आहे आणि तुम्हाला पण सांगणार आहे ते कसे आहे। इकडे पण तुम्ही बघू शकता, इकडे पण बसायला जागा ठेवली त्यांनी। बाहेर भारतीय बैठक आहे, म्हणजे इकडे पण बसू शकता तुम्ही। एकदम मस्त वाटेल इकडे पण बसल्यानंतर। आता आपण मध्ये जाऊ। तर आपले नॉनव्हेज जे ऑर्डर केले ते थाळी आलेलं आहे। मी तुम्हाला सांगतो आता काय काय मागवलेले। तर पहिल्यांदा इथे आपण मागवली बोंबील थाळी। ही बोंबील थाळी, त्याच्यामध्ये बोंबील करी दिली आहे, सुकं दिलेलं आहे। नंतर इकडं आहे चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी ती। आणि इकडं आहे स्पेशल मटन थाळी, त्याच्यामध्ये किमा आहे, मटन सुकं आहे, मटन करी आहे आणि सोबत रस्सा दिलेला आहे। आणि इकडं आहे व्हेजसाठी शेवग्याची शेंगाची व्हेज करी आहे, इकडे शेवगा फ्राय आहे। आणि इकडे मटन सुकं आहे, चिकन सुकं आहे आणि बोंबील फ्राय दिलेलं आहे। तर एवढं आपण ऑर्डर केलेली। तर आता मी ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो कसे। तर आपण सगळ्यात आधी ना बोंबीलची ट्राय करू। ही त्यांची बोंबील थाळी। नाशिकमध्ये मी अजून एक दोन ठिकाणीच बोंबील थाळी ट्राय केलेली आहे, त्यांची आपण ट्राय करून बघू आता। बोंबील करीमध्ये त्यांनी ना बोंबील फ्राय करून घेतलेले आणि ते करीमध्ये टाकलेले आणि सुके आपण ट्राय करून बघू आता। स्पायसी आहे, म्हणजे करी पण आहे ती स्पायसी आहे आणि जे सुके बोंबील आहे ते पण स्पायसी आहे, म्हणजे मग एकदम मस्त क्रिस्पी टेस्ट आहे त्याची। तर आपण ट्राय करून बघू मटन थाळी। चार एक मटणाचे पीस टाकलेले त्यांनी, आपण आधी रस्सा पिऊन बघतो मी आधी। ही ग्रेव्ही आहे आणि स्पायसी ही पण। आता आपण पीस खाऊन बघू। पीस पण एकदम असे शिजलेले आहे, मस्त एकदम सॉफ्ट आहे, तुटू राहिले एकदम हाताने, तुम्ही बघू शकतात। हिची पण अतिशय छान टेस्ट आहे, पीस आहे जे एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे त्याची एकदम म्हणजे जास्त चावायची गरज नाही पडत, एकदम मस्त टेस्ट आहे ती त्याची। तर आपण किमा ट्राय करून बघू। किमाची टेस्ट पण अतिशय छान आहे, हे सुकं आहे त्यांचे, सुकं खाऊन बघू आपण। सुकेची टेस्ट पण एकदम छान आहे। ही स्पेशल मटन थाळी त्यांची आणि ही स्पेशल बोंबील थाळी, दोन्ही पण थाळी एकदम छान आहे। आणि इकडं हे व्हेज दिलेलं आहे व्हेजसाठी, व्हेज आपण ट्राय करून बघू आता। हे शेवग्याचे शेंगा आहे, ते फ्राय केलेलं आहे। शेवग्याची टेस्ट पण एकदम छान आहे, क्रिस्पी थोडेसे आणि मसाला जो आहे कोटिंग तो पण एकदम भारी लागतोय। असे आपण एवढं ट्राय केलं आहे ते पण एकदम ऑल फूड एकदम मस्त आहे। तर मी नक्की तुम्हाला हायली रिकमेंड करते येऊन ट्राय करण्यासाठी।